हॅलो फ्रेंड्स, तर आपण परत सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करत आहोत आणि पहिल्या पार्टमध्ये मी दाखवलं आहे की तुम्हाला इंटरेस्टची की कशी ॲक्टिवेट करायची आहे. आता सेकंड पार्टमध्ये मी दाखवणार आहे की तुम्हाला त्याच्या अकाउंटिंग एंट्रीज कशा करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिलं जसं होतं की आपण सगळ्यात पहिलं लोन घेणार आहोत, तर लोन घेण्यासाठी आपली एंट्री होणार रिसीटमधून. F6 रिसीट वाउचरमध्ये मी जाते आहे. त्या रिसीट वाउचरमध्ये एंट्री करायच्या आधी मला एक स्टेप सांगावी लागेल तुम्हाला, ती म्हणजे अकाउंट्स इन्फोमधून मी लेजर क्रिएट करते. आणि कुठलं लेजर क्रिएट करते, तर सगळ्यात पहिलं मी लेजर क्रिएट करते PNB. आपण पंजाब नॅशनल बँककडून आपलं लोन घेतोय, त्याचा ग्रुप जाणार आहे सिक्युअर्ड लोन्सला. आणि आता इथे एक तुम्हाला ऑप्शन येत आहे, ते म्हणजे ॲक्टिवेट इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. ते काय येत आहे का, तर आपण इंटरेस्ट ॲक्टिवेशनची कीला येस केलं होतं म्हणून त्याला मी येस म्हणणार. ठीक आहे. आणि ते आता येस केल्यानंतर आपल्याला पुढे आता काय करायचं आहे, फॉर अमाऊंट्स ॲडेड अँड फॉर अमाऊंट्स डिडक्टेड. ओके, रेट किती आहे, 10% पर 30 डे मंथ आपण ठेवायचं आहे ऑन ऑल बॅलन्सेस, ॲप्लिकेबल फ्रॉम 1 एप्रिल 2021 टू. काहीही करायचं नाही आहे, राऊंडिंगला नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे. परत इथं रेट विचारला आहे, काहीही करायचं नाही आहे. मी परत एकदा करते, रेट 10% आहे, 30 दिवसांचा एक महिना आहे, त्याच्यावरती आपण 10% चार्ज करणार आहोत आणि ॲप्लिकेबल 1 एप्रिल 2021 पासून आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे मी आता हे एक्सेप्ट करते. ओके, मी इथं परत एक इंटरेस्ट चार्जेस किंवा इंटरेस्ट एक्सपेन्सेस असा एक लेजर क्रिएट करते अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्स. तिथं पण तुम्ही यूज करू शकता ॲक्टिवेट इंटरेस्ट कॅल्क्युलेशनला येस, रेट 10% पर 30 डे मंथ ऑन ऑल बॅलन्सेस ॲप्लिकेबल फ्रॉम 1 एप्रिल 2021 टू ठेवायचं नाही आहे, म्हणजे तो अबव त्याचं त्याचं 30 डेजचं कॅल्क्युलेशन करेल आणि मी एक्सेप्ट करते. ओके, तर सगळ्यात पहिलं आता मी काय करणार आहे, तर सगळ्यात पहिलं मी आता अकाउंटिंग वाउचरला जाते. 1 एप्रिलला आपण लोन घेतलं आहे फ्रॉम पंजाब नॅशनल बँक. ठीक आहे. तर मी इथं आता माझी बँक क्रिएट करते. सपोज माझी ICICI बँक आहे अंडर बँक अकाउंट, मला लोन मिळत आहे माझ्या ICICI बँकमध्येच. किती रुपये, फ्रॉम पंजाब नॅशनल बँक 1 लाख रुपीज बिंग लोन टेकन. आता आपल्याला ते परतफेड करायची आहे त्या लोनची. सो मी पेमेंटमधून जाणार, 4 इन्स्टॉलमेंट्समध्ये द्यायचं आहे आपल्याला. सो मी आता काय करते, मी डेट घेते 1 मे. मी 1 मेला पे करते फ्रॉम माय ICICI बँक टू पंजाब नॅशनल बँक 25,000. ओके, अकाउंटिंग एंट्रीज मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत, जिथं मी बँक लोन एंट्रीज तुम्हाला शिकवले आहेत की तुम्हाला बँक लोन एंट्रीज कशा करायच्या आहेत ते. सो तिथं तुम्ही आपलं रेफर करू शकता तुमच्या एंट्रीज, की तुम्हाला बँकेकडून लोन मिळताना कुठली एंट्री करायची किंवा इन्स्टॉलमेंट पे करताना कुठली एंट्री करायची आहे, बिंग इन्स्टॉलमेंट पेड. सेम एंट्री फॉर 1 जून, ICICI बँक पंजाब नॅशनल बँक 25,000. मी कंट्रोल आर प्रेस करते म्हणजे माझं नरेशन रिपीट होत आहे. सेम एंट्री फॉर 1 जून, ओके, ICICI बँक पंजाब नॅशनल बँक 25,000. ओके, आणि सेम एंट्री फॉर 1 जुलै. इट शुड बी 1 जुलै. आपल्या डेट चुकले असेल तर ते आपण एकदा बघून घेऊया. ओके, मी काय करते, मी एकदा लेजर मध्ये जाते. वी विल गो टू बॅलन्स शीट, देन वी विल गो टू लोन्स, सिक्युअर्ड लोन्स. हे निल झालं आहे म्हणून दिसत नाही आहे. आपण प्रेस करायचं आहे F12 की, शो ओपनिंग बॅलन्सला येस, ट्रान्झॅक्शन्सला येस. ओके, आता इथं बघा, जूनमध्ये 2 एंट्रीज रिपीट झालेल्या आहेत, ती होती 1 ऑगस्टची एंट्री. आपली ऑगस्टची एंट्री करायची राहिली आहे. मी परत एकदा लोन्समध्ये जाते, सिक्युअर्ड लोन्सला जाते, F12, ट्रान्झॅक्शन्स येस करायचं आहे. आणि बघा, एप्रिलमध्ये लोन घेतलंय, 25,000 आपण परतफेड केलेली आहे. देन हाऊ अबाउट द इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. इंटरेस्ट कॅल्क्युलेशन आपलं आजचं हेडिंग काय, सिंपल आउटस्टँडिंग इंटरेस्ट कॅल्क्युलेशन.
म्हणजे आउटस्टँडिंग जी अमाऊंट आहे त्याच्यावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार. जसं की आता एप्रिल महिन्याच्या एंडला किती आउटस्टँडिंग आहे, 1 लाख. मे महिन्याच्या एंडला किती आउटस्टँडिंग आहे, तर 75,000. का तर 25,000 आपण पे केलेत. सेम वे जूनला किती आहे, 50, आणि जुलैला किती आहे, 25. ऑगस्टला नेल झालेला आहे. तर ह्यावरती आपल्याला 10-10% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. पण तेच आपल्याला टॅलीने रेडीमेड प्रोव्हाइड केलं आहे. हाऊ? गो टू डिस्प्ले, देन गो टू स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स. मी परत एकदा रिपीट करते. ओके, परत एकदा फ्लोचार्ट सांगते कसं बघायचं आहे. गेटवे ऑफ टॅली, येस, देन डिस्प्ले, देन स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. आणि त्यामध्ये जावा लेजरमध्ये. लेजरमध्ये घ्या PNB, आणि तुम्हाला इथं दिसेल इंटरेस्ट कॅल्क्युलेट झालेला आहे अपोप. आता आपण इथं काय केलं होतं, 1 एप्रिलला आपण लोन घेतलेलं आहे. सो 30 दिवसाचे म्हणजे 2 एप्रिल टू 1 मे असे 30 दिवस त्यांनी कॅल्क्युलेट केले आहे. किंवा तुम्ही एज्युम करा एप्रिल महिना पण 30 दिवसांचा असतो. सो 30 दिवसांसाठी आपल्याला 10% 10,000 कॅल्क्युलेट झालेले आहेत. नंतर जसं मी सांगितलं की मे एंडचा बॅलन्स किती होता, तो 75,000 होता. तर मे महिना हा 31 दिवसांचा असतो. सो 31 डे झालेले आहे. 75,000 वरती 10% केले तर 7,500 यायला पाहिजे होते. पण तेच 1 दिवस एक्स्ट्रा आलेला आहे म्हणून 7,750 रुपये आपला इंटरेस्ट कॅल्क्युलेट झाला आहे. सेम वे जून एंडला 50,000 आउटस्टँडिंग होते, 30 दिवसांचे 5,000 कॅल्क्युलेट झाले आहेत. आणि जुलै एंडला 25,000 होते, त्याचे 31 दिवसाचे, कारण जुलै महिना हा 31 दिवसांचा असतो. त्याच्यावरती 10%, जिथं 2,500 व्हायला पाहिजे होते, 31 दिवस आल्यामुळे 2,583 अशी आपली अमाऊंट कॅल्क्युलेट झाली आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला बँकेला इंटरेस्ट किती द्यायचा आहे, तर 25,333. म्हणजे यात कुठलीच मिस्टेक होत नाहीये. टॅली आपोआप तुमचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करते. आणि तुम्ही जेव्हा आता तुमचं लोन, ओके, तुम्हाला आता तुमचं लोन द्यायचं आहे, ज्या वेळेस आता बँक म्हणते की तुमचे सगळे इन्स्टॉलमेंट पे झाले आहेत, आता तुम्ही इंटरेस्ट पे करा, त्याच्यामुळे आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, एकच इंटरेस्टची एंट्री करावी लागणार आहे. ओके, सो एकच इंटरेस्टची तुम्हाला एंट्री करावी लागेल आता. आणि ती एंट्री अशी असणार आहे, इंटरेस्ट अकाउंट डेबिट. ओके, किती आपला 25,333 टू कॅश और बँक अकाउंट. तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या बँकेला पैसे तुम्ही देणार आहात त्याप्रकारे तुम्ही त्याला क्रेडिट देऊ शकताय. सो इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट 25,333 25,333 बीइंग इंटरेस्ट पेड. अँड दॅट इंटरेस्ट यू हॅव टू पे आयदर इन द मंथ ऑफ ऑगस्ट और ऑगस्ट एंड. ओके, कारण ऑगस्टमध्ये आपला लोन नील झालेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही हे कधीही भरलं तरी तुम्हाला एवढंच फक्त पे करावं लागणार आहे. सो हा होता टॉपिक सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, अगदी बँकसाठीच नाही, कोणाकडून अनसिक्युअर्ड लोन जरी घेतलं तरी डे वाईज कॅल्क्युलेशन इथं मिळत आहे, म्हणून एरर्स होईची गोष्टच येत नाही. सो तुम्ही कुठंही हा यूज करू शकताय इंटरेस्टचा फॉर्म्युला. ऑल राईट, सो दिस वॉज अबाउट सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. थँक्यू फॉर वॉचिंग.